जर तुला काय झालं असतं ना, तर मी तुला जिवंत सोडला नसता. लक्षात ठेव, तू आता माझ्या नजरेसमोरून निघून जा. मी काय करीन मला माहित नाही. जायला चालू आहे अंकल, जायच्या आधी फक्त एकदा राधिकाला बघून जातो. अंकल, मी आजच्या नंतर तिच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. एकदा, फक्त एकदा राधिकाला बघून निघून जातो. ऋषभ, तू इथून निघून जा, नाहीतर रागाच्या भरात माझ्या हातून काहीतरी विपरीत घडेल. तू चालता चालता तू. अंकल प्लीज, फक्त एकदा हात जोडतो मी तुमच्या समोर. प्लीज अंकल, तुला काय वाटलं? तुला काय वाटलंय तू सगळं केल्यानंतर तुला शिक्षा होणार नाही? स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलंस, माझ्या जावयाला किडनॅप केलंस, माझी मुलगी मरता मरता वाचली तिला गोळी घातलीस. तुला आता शिक्षा ही होणारच आहे, शिक्षा होणारच आहे, आणि तोपर्यंत मी शांत बसणार नाही. चालताव चालताव इथून. बोला मिसेस सरपोतदार. मला खरं सांगा, ऋषभ खरंच जिवंत आहे? हो, आम्ही स्वतः त्याला हॉस्पिटलमध्ये पाहिलंय. असं कसं झालं? आपला फुल प्रूफ प्लॅन होता ना? प्लॅन फेल झाला मिसेस सरपोतदार. माहित नाही कुठल्या मशनातून उठून आला तो. त्याच्या येण्याने दुष्यंत राजे निर्दोष आहे हे साबित होईल. पण आता मी काय करू? मला ऋषभ नकोय घरी परत यायला. अहो, आम्हालाही दुष्यंत नको होता ना, पण आमच्याही स्वप्नांचा चक्का चूर झालाय. दुष्यंतनी हे प्रकरण खणून काढायचं ठरवलं तर आपण त्यात अडकू शकू. तेव्हा सध्या गप्प बसण्याचा शान पण आहे. मिस्टर ऋषभ सरपोतदार, मिसेस निंबाळकरांची जबानी घेतल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. याला अटक करा इन्स्पेक्टर साहेब, याला अटक करा. यांनी माझ्या मुलीवर गोळी झाडली, माझ्या जावयाला किडनॅप केलेला आहे यांनी. याला अटक करा, यांनी कबूल केलंय माझ्या समोर सगळं. माझ्या मुलीला ह्याच्यामुळे खूप सहन करावं लागलं, याला सोडू नका. आणि आणि माझ्या जावयाचा खून करण्याचा प्रयत्न केला यांनी. याला याला सोडू नका, याला अटक करा. याला 8 जागा वाटते करा, पण याला सोडू नका. एक मिनिट तुम्ही जरा शांत करा. मला याच्याशी आणि दुष्यंत राजे निंबाळकरांशी जरा एकांतात चर्चा करायची. आम्ही एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय, आणि तो निर्णय तुम्हाला सांगणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन दुष्यंत राजेंना भेटू. कसे आहेत दुष्यंत राजे? आणि मग तुमच्यासोबत आले का नाही? बाबासाहेब म्हणाले आमच्यासोबत घरी चला, पण ते आले नाहीत. त्या मुलीसाठी ते तिकडेच थांबले. आम्ही स्वतः दुष्यंत राजेंना तिकडे घ्यायला गेलो होतो, पण आमच्या शब्दाचा मान त्यांनी राखला नाही. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही फक्त तुम्हाला घ्यायला आलो आहोत, फक्त तुम्हाला, त्या मुलीला नाही. त्या मुलीसाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत. यावर दुष्यंत राजे काय म्हणाले ठाऊक आहे? म्हणाले की आम्ही राधिकाशिवाय घरामध्ये पाऊल टाकणार नाही.
आम्ही एकटे येणार नाही. आमच्यापेक्षा आता राधिका त्यांना जास्त जवळची वाटायला लागते. आबासाहेब, आम्हाला असं वाटतं की तुम्ही एकदा त्या दोघांची बाजू ऐकून घ्यायला हवी. म्हणजे असा एकदम तडकाफडकी निष्ठुरपणे निर्णय घेणं कितपत योग्य आहे? देवेंद्र राजे, तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय घेताना आम्हाला आनंद झाला असेल? नाही. दुष्यंत राजे चुकतायत हे आम्हाला कळतंय, पण त्याची जाणीव त्यांना नाहीये. ती जाणीव त्यांना व्हावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, जो तुम्हाला निष्ठुर वाटतोय. दुष्यंत राजे येतील, नक्की घरी येतील, आम्हाला विश्वास वाटतो. पण त्या मुलीसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद. तुम्ही सगळे आम्हाला समजून घ्याल ही अपेक्षा आहे. गन प्लीज. याचा अर्थ दुष्यंत राजेंवरचे आरोप खोटे होते. आणि ऋषभ, तुम्ही जिवंत होता तर स्वतः समोर येऊन का नाही सांगितलं? मला मारण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी लपून होतो. मला वाटलं हे सगळं दुष्यंत करतोय म्हणून मी त्याला किडनॅप केलं. पण नंतर मला कळलं की यामागे तो नाहीच आहे, कोणी दुसराच आहे. तुम्हाला कोणावर संशय? अजून तरी कोणावरही नाही, पण एवढं मात्र नक्की की दुष्यंतचा ह्याच्यात काहीही हात नाही आहे. तो निर्दोष आहे. मग राधिका निंबाळकरांवर गोळीबार केला कोणी? मी. आम्ही. नाही इन्स्पेक्टर, हा खोटं बोलतोय. गोळी मी झाडली, माझ्यावर विश्वास ठेवा, मीच झाडली गोळी. नाही, राधिकावर गोळी आमच्या हातून झाडली गेली. काय काय चाललंय काय तुम्हाला दोघांचं? ऋषभ, या दुष्यंत राजेंवर तुमच्या खुनाचा आरोप होता, तुम्ही त्याला पाठीशी घालताय? आणि दुष्यंत राजे, ज्या माणसाने तुम्हाला किडनॅप केलं तुम्ही त्याला वाचवताय? काही कळत नाही, पण तुम्हा दोघांपैकी एक गुन्हेगार आहे हे निश्चित. खरं नक्की काय घडलंय हे मला फक्त एकच व्यक्ती सांगू शकेल, ती व्यक्ती म्हणजे राधिका निंबाळकर. यू आर राईट इन्स्पेक्टर, तिला सगळं काय माहिती आहे, तीच तुम्हाला सांगेल की मी तिच्यावर गोळी झाडली. नाही इन्स्पेक्टर, राधिकाची तब्येत अजूनही पूर्ण बरी झालेली नाही. नको ते प्रश्न विचारून तुम्ही तिला त्रास देऊ शकत नाही. एक मिनिट, कधी कधी शेवटच्या घटका मोजणाऱ्या व्यक्तीशी आम्हाला साक्ष घ्यावी लागते, कारण साक्ष कधी पलटेल ते सांगता येत नाही. त्यामुळे प्लीज, मी काय करायचं आणि कसं करायचं ते माझं मला ठरवू द्या. माझ्या कामामध्ये मला इंटरफेरन्स नको. एक मिनिट, मला
राधिका मॅडमशी एकट्याशी बोलायचं. दीप, आबासाहेबांचा हा डिसिजन मला अजिबात करेक्ट वाटत नाही. तुला करेक्ट न वाटून काय उपयोग आहे? आय मीन, उद्या माझ्याही यातून अशी चूक झाल्यानंतर आबासाहेब मलाही घराबाहेर काढणार आहेत का? हे बघ, आबासाहेबांनी दुष्यंतदादांना घरातून हकलून दिलेलं नाहीये. दुष्यंतदादांनी स्वतः हा ऑप्शन निवडलाय. अगं, पण असले ऑप्शन्स निवडायचेच का? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राधिका काकू दोषी आहे की नाही हे अजून सिद्ध व्हायचंय. टिप्स, यू नो शी इज व्हेरी स्वीट पर्सन. तिने किती केलंय आपल्या घरासाठी आणि हे कोणाच्याच का लक्षात येत नाहीये? लक्षात येत नाही असं नाहीये रे, पण तिचं आणि त्या ऋषभचं रिलेशन होता ना. सो आर यू मॅड ऑर व्हॉट? मला एक गोष्ट सांग, हल्ली किती अफेअर्स आणि ब्रेकअप होतात, याचा अर्थ कोणी वाईट किंवा कॅरेक्टरलेस असतं का? तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण आपल्या घरातले विचार वेगळे आहेत आणि ह्या काळाप्रमाणे ते अजून फॉरवर्ड झालेले नाही आहेत. पुष्पेंद्र, मला सांग, तू कसं काय पटवून देणारस त्यांना? दॅट आय डोंट नो, पण मी त्यांना सांगणार आहे. भले मी त्यात वाईट ठरलो ना तरी चालेल. अरे, पण आबासाहेब, अजून जागेचा आहात? झोपच उडाली आमची राधिका आणि दुष्यंतमुळे. सुनबे, आम्हाला समजत नाहीये की आमचं नेमकं चुकलं कुठे आणि आता तर काय तुमच्या पतिराजांनी आम्हाला निष्ठुर असं जाहीर करून टाकलं. तुम्ही पण तसंच म्हणा. नाही आबासाहेब, तुम्ही गैरसमज करून घेताय. दुष्यंत राजांच्या काळजीपोटी बोलले ते तसं. सुनबे, निंबाळकरांच्या घराण्याकडे कुणी आजवर बोट दाखवलं नाही, पण आता आमच्या डोळ्या देखत हे सगळं काय चाललंय? आमचे सुपुत्र दुष्यंत राजांचं असं म्हणणं आहे की ते तेव्हाच घरी येतील जेव्हा राधिकाचा आमची सून म्हणून स्वीकार करू. त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकताना आम्हाला किती यातना झाली असतील. ज्या मुलीमुळे या घराण्याची निंदा नालस्ती झाली, ज्या मुलीमुळे या घरामध्ये पोलीस आले, त्या मुलीचा आम्ही सून म्हणून कसा स्वीकार करू? नाही, तुम्हा लोकांना आता हे सगळं नाही कळणार. आमचा निर्णय कठोर असेलही, पण तो सगळ्यांच्या भल्यासाठी होता. आबासाहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे, पण दुष्यंत राजांना असं वाटतंय की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ऐशा आराम आहे, हवं ते सगळं लगेच मिळतंय, म्हणून कुठलाही निर्णय घेणं अतिशय सोपं आहे. त्यांना तेव्हाच कळेल जेव्हा ही राधिका त्यांचा हात सोडून पुन्हा एकदा ऋषभ बरोबर निघून जाईल. आबासाहेब, आम्हाला
मनापासून खात्री वाटते दुष्यंत राजे परत येतील घरी. त्यांची चूक त्यांना उमगेल. तुम्ही नका या गोष्टीचा जास्त विचार करू. जागरण तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. जागरण तर या वयात अजून काय काय बघायला लागणार आहे देव जाणे. रिषभ कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या नात्यांमधली वीण बरीच घट्ट दिसतीये. दुष्यंत राजे, तुमच्या पत्नीनं सगळा आळ स्वतःवर घेतलाय. पिस्तुलाशी चुकून खेळत असताना गोळी सुटली आणि मी जखमी झाले असं स्टेटमेंट त्यांनी दिले मला. त्या खोटं बोलताय मला माहिती आहे. त्यांनी तुम्हा दोघांनाही पाठीशी घालण्याचा चंगच बांधायला दिसतोय. कारण ज्या व्यक्तीच्या जीवावर बेतलंय त्याच व्यक्तीने तुम्हाला वाचवण्याचं ठरवलेलं दिसतंय. त्या का खोटं बोलतायत मला माहिती नाही. की तुम्ही त्यांना आधीच धमकी देऊन पडवून ठेवलंय आय डोंट नो. गुन्हेगाराला पाठीशी घालून त्या स्वतःसाठी फार मोठा प्रॉब्लेम निर्माण करतायत. असो, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू बोथ. तू इथे? हो, ते तुम्ही बिझी होतात ना म्हणून मी. आणि आम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, बरोबर? असो, आम्ही डॉक्टरांशी बोललोय. त्यांनी सांगितलं की राधिका आता लवकर रिकवर होतीये आणि 2-1 दिवसात तिला डिस्चार्ज सुद्धा मिळेल. दॅट्स रिअली ग्रेट. एक गोष्ट ऑनेस्टली सांगू, हे सगळं तुझ्या प्रार्थनेचं फळ आहे ऋषभ. आम्ही पाहिलंय तू फार बेचैन झाला होतास राधिकासाठी. देवाने तुझी प्रार्थना ऐकली. नाही दुष्यंत, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. उलट मीच तिला या परिस्थितीत पोचवलं. राधिकाला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. पण आता संकट टळलंय ऋषभ. हो, आता मी घरी जाऊ शकतो. असं अचानक? मी जिवंत हे माझ्या घरच्यांना माहिती नाहीये. मला घरी गेलं पाहिजे. आणि राधिका? तू आहेस ना? ठीक आहे, राधिकाला भेटणार नाही. तिला फेस नाही करू शकत. मी आता तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.